अमित शाह साहेब हे देशाचे नेते आहेत आणि राज ठाकरे साहेब सुद्धा एक महाराष्ट्रातले नेते आहेत. त्यांच्यामुळं महाराष्ट्राच्या काही प्रश्नाच्या संदर्भात आदरणीय अमित शाह साहेबांची त्यांची भेट झाली असावी असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु दोन्ही मान्यवर नेत्यांच्या भेटीच्या संदर्भातली मला काही कल्पना नाही. आज आंबासाहेब दानवे यांनी असं टीका केली आहे भाजपवरती की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते कुचकामी आहेत, त्यामुळे त्यांना केंद्रातले नेते प्रचारासाठी आणावं लागत आहे. अंबादास दानवे काय बोलतात त्याला मी काही फार महत्त्व देत नाही. रिकामा झालेला माणूस रिकाम्या गोष्टी करतो. आपल्या दिलेल्या पदाला जो माणूस न्याय देऊ शकला नाही आणि इतरांच्या बद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, ही कुठल्याही पक्षाची परंपरा आहे की दो पक्ष त्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी केंद्रातले नेते, राज्यातले नेते, किंबहुना विभागातले नेतेसुद्धा येत असतात. काही ठिकाणी त्यांची मागणी असते, परराज्यातल्या नेत्यांचीसुद्धा मागणी असते. त्याच्यामुळं नेते येतात, कार्यकर्त्याला आशीर्वाद देतात, कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतात, आपल्या पक्षाची बाजू लोकांच्या समोर ठेवतात आणि शेवटी लोकांनी निर्णय घ्यायचा की आपण कोणाचा आहे.